पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील विविध भागात औद्योगिक क्षेत्रात काही कंपन्यांकडून अत्यावश्यक उत्पादन करण्यास परवानगी घेतली असून शासनाच्या नियम अटींना हरताळ फासल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नियम अटी शर्तींसह उत्पादन करण्यास परवानगी दिली असताना काही कंपन्यांनी या अटी शर्तींना बास्तान गुंडाळून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, उपसभापती ज्योती आरगडे, गटविकास अधिकारी अजय जोशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बळीराम गाडवे आदींसह शासकीय कर्मचारी वर्गाने कंपन्यांवर छापे मारून पाहणी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे काही स्थानिक कंपन्या असतील, अत्यावश्यक सेवा असतील, ह्या चालू करण्यास राज्य शासन असेल, केंद्र शासनाने परवानगी दिली असली तरी काही कंपन्या चालू होऊन त्या शासनाने दिलेला आदेश असेल त्याचं पालन करताना दिसत नाही. काही स्थानिक ग्रामस्थांच्या तक्रारी लक्षात घेऊन आम्ही या शिरोली येथील सेपॅक कंपनीला व्हिजिट दिली असता त्या कंपनीला प्रांताधिकारी असतील यांनी दिलेल्या सूचनांचं त्या कंपनीचे कर्मचारी असतील अधिकारी असतील हे पालन करत नाही. कर्मचाऱ्यांसाठी कंपनीने त्या ठिकाणी निवासी व्यवस्था करण्याची गरज आहे, परंतु कंपनीच्या माध्यमातून कंपनी व्यवस्थापनाच्या माध्यमातून त्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी अशी कुठली व्यवस्था या कंपनीमध्ये दिसून आलेली नाही. कंपनीमध्ये जे कर्मचारी अधिकारी वर्ग काम करतात त्यांची कुठलीही मेडिकल तपासणी या ठिकाणी त्यांच्या कंपनीचे डॉक्टर असतील त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली नाही. अनेक कर्मचाऱ्यांना या ठिकाणी विचारणा केली असता आपली तपासणी कधी झाली हे त्यांना आठवतच नसल्याचं या ठिकाणी खरं तर लक्षात आलं आहे. ही खूप मोठी धोक्याची बाब आहे आणि म्हणून कंपनी व्यवस्थापनाला आम्ही आपले पंचायत समितीचे सभापती असतील, उपसभापती असतील, खेड पंचायत समितीचे BDO आणि आरोग्य अधिकारी यांच्या माध्यमातून कंपनीच्या प्रशासन विभागाला योग्य त्या सूचना दिलेल्या आहे. खेड तालुक्यातील ज्या काही कंपन्या या ठिकाणी सुरू आहेत त्या कंपन्याला खेड तालुक्यातील सर्व प्रशासन विभाग असेल आणि आम्ही लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी जाऊन त्या कंपनीची योग्य ती तपासणी घेऊन त्या ठिकाणी त्या कंपनीला योग्य त्या सूचना या ठिकाणी आम्ही देत आहोत. नागरिकांच्या तक्रारीनुसार खेड तालुक्यामध्ये मागच्या काही दिवसांपासून अत्यावश्यक सेवा शी निगडीत काही उद्योजकांना व्यवसाय चालू करण्यास परवानगी दिली होती, परंतु स्थानिक ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या की अशा ठिकाणी अजूनही बाहेरून बरेचसे कामगार रेड झोन एरियातून येत आहेत, माल वाहतुकीच्या निमित्ताने असेल किंवा स्टाफमधील कामगारांच्या निमित्ताने असतील. आणि असं निदर्शनात येऊन खऱ्या अर्थानं SDOंनी दिलेल्या आदेशाचं पालन या ठिकाणी होत नाही आहे असं आम्हाला निदर्शनास आलं. तक्रार प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषदच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, त्याचप्रमाणे आमचे BDO तथा आपत्ती व्यवस्थापनचे सहअध्यक्ष अजयजी जोशी साहेब आणि आरोग्य अधिकारी गाडवे साहेब व उपसभापती ज्योतिताई आरगडे यांच्यासमवेत आम्ही या ठिकाणी भेट दिली. तर निदर्शनास असं आलं की मागच्या जवळपास वर्षभरापासून या कंपनीतील कुठल्याच कामगाराची वैद्यकीय तपासणी झालेली नाही आहे आणि SDOंनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आता कंपनीमध्ये नव्याने येणाऱ्या कामगाराची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करावी असं त्या आदेशात नमूद केलं. त्याशिवाय इथं सोशल डिस्टन्सचं पालन होताना दिसून येत नव्हतं, सॅनिटायझरचा वापर होताना दिसून येत नाही आणि कंपनीमध्ये अनेक मालाच्या निमित्ताने गाड्या येतात, त्यामध्ये बहुतांश गाड्या ह्या मुंबईसारख्या रेड झोन एरियामधून या ठिकाणी येत आहेत. त्या ड्रायव्हरांची देखील नोंद साधी कंपनीच्या गेटवरती नाही, त्यांची कुठल्याच प्रकारे तपासणी न करता ते ड्रायव्हर इथंच येऊन या कामगारांमध्ये मिसळत असतात, इथंच ते जेवत असतात, याच मेसमध्ये जेवतात. हे खऱ्या अर्थानं आमच्या स्थानिक नागरिकांच्या दृष्टिकोनातून अतिशय धोक्याचं आहे. पण माझी खऱ्या अर्थानं आजच्या आम्ही संपूर्ण अहवालाचा रिपोर्ट SDOंना आणि आमचे CO साहेब यांना आणि कलेक्टरांना पाठवणार आहोत. इथं आल्यानंतर जी परिस्थिती पाहायला मिळाली त्या माध्यमातून कंपनीवरती योग्य ती कारवाई करून तालुक्यामध्येच नव्हे तर राज्यातील प्रत्येक कंपन्यांनी याबाबतीत आपल्याला जो काही परवानगी देताना जो काही आदेश बजावला आहे त्याची काटेकोरपणाने अंमलबजावणी करावी आणि कुठल्याच नागरिकाचा जीव धोक्यात घालू नये अशा प्रकारची आम्ही माफक विनंती करतो. आज या स्थानिक ग्रामपंचायतीमार्फत ही जी कंपनी आहे सेफपॅक इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या संदर्भात काही तक्रारी आलेल्या होत्या, त्याचं निराकरण करण्यासाठी ज्यावेळेस या कंपनीमध्ये आम्ही गेलो त्यावेळेस उपविभागीय दंडाधिकारी यांनी ज्या टी शर्तींवर कामकाज सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली होती त्या कुठंतरी एक दोन टी शर्तींचा नीट पूर्णतः पालन केलं नसल्याचं निदर्शनास आलं. उदाहरणार्थ कंपनीमधल्या कर्मचाऱ्यांची व्यवस्था कंपनी व्यवस्थापनानेच करायला हवी, वेळोवेळी या कंपनीमध्ये असणाऱ्या कामगारांची वैद्यकीय तपासणी करायला हवी, त्याचं रितसर अभिलेख
त्यांनी जतन करून ठेवावे, ते काही पाहायला मिळाले नाहीत। त्याचप्रमाणे नावाशिवासारख्या संवेदनशील भागातून जर समजा कंटेनर येत असेल तर त्याच्या नोंदी व्हायला हव्या, त्याही झालेल्या दिसल्या नाहीत। त्यांना तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत ज्या काही प्रिकॉशन्स घ्यायच्या त्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत। अशा प्रकारे भविष्यामध्ये घटना घडू नये योग्य ती खबरदारी घ्यावी अशा पद्धतीच्या सूचना आम्ही त्यांना दिलेल्या आहेत। सदरील बाब ही आम्ही उपविभागीय दंडाधिकारी यांच्या निदर्शनास आणून देणार आहोत भविष्यात काळजी घेण्यासाठी। पोस्टवरती काय काय नाव आहे? सुधीर खंडागळे। खंडागळे काय पोस्ट आहे आपली? एचआर ऑफिसर या कंपनीचे। तुम्ही आता लेटेस्ट वैद्यकीय तपासणी कधी केली? 2019 कुठल्या महिन्यात? सप्टेंबर मध्ये। मग आता तुम्ही कोविडच्या काळामध्ये वैद्यकीय तपासणी केलेली नाही, तर तुम्हाला परवानगी देताना जे पत्र दिले त्याच्यात नमूद केलंय की वेळोवेळी कामगारांची वैद्यकीय तपासणी करायची। तुमच्याकडे येणाऱ्या गाड्यांमध्ये किंवा येणाऱ्या कामगारांमध्ये मटेरियल येते, त्याच्यातलं 90% तुमचं हायरिस्क एरियातून राज्यातल्या कानाकोपऱ्यातून मटेरियल येते, बरंचसं मटेरियल मुंबईतून आलंय तुम्हाला। त्यातले जे काम ड्रायव्हर येतो हे येतो तो इथंच याच मेसमध्ये जेवतो, याच कॅन्टीनमध्ये जेवतो, इथंच फिरतो, त्यांची वैद्यकीय तपासणी करणं बंधनकारक आहे की तुम्हाला? कलेक्टर साहेबांच्या आदेशात दिलंय ना तुम्हाला? नाही, आम्ही तुमची हे करणार, तुमच्यावर कारवाई करायला लावणार ना। तुम्ही इतर सगळ्यांचा जीव धोक्यात घालताय ना तुमच्या सही सुरू करा। साहेब सप्टेंबर मध्ये वैद्यकीय तपासणी केली, त्याच्यानंतर काहीच नाही। सप्टेंबर 19 ती पण सप्टेंबर मध्ये केली, तुम्ही ओरली सांगता, त्याचा ऑन पेपर तुमच्याकडे काहीच नाही। ऑफिस इथंच आहे ना, कंपनी प्रिमायसेस मध्ये ना। अटी शर्तींवर तुम्हाला दिलेली आहे ना परवानगी, त्या अटी शर्तींचं पालन केलेलं आहे। त्याचा रेकॉर्ड असेल तर दाखवा, नसेल तर तुम्ही सांगा नाही म्हणून आपण त्याला मग असेल तर दाखवा, असेल तर दाखवा। आमचा वेळ पूर्वी केलेला असेल तरी, परंतु नसेल तर वेळ नका वाया घालू। प्रतिनिधी तुकाराम बोंबले, पुणे लाईव्ह न्यूज, राजगुरुनगर। जीवन निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याच बरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून। यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना। धन्यवाद।